लग्न सोहळ्यात पाहुणा म्हणून आलेल्या अज्ञात चोरट्याने नवरदेव आणि नवरीला आलेली रोख आणि सोने असलेली बॅग चोरट्याने घेऊन पोबारा केल्याची घटना यवतमाळच्या शिवशक्ती लॉन परिसरात घडल्याने चांगलीच खळबळ माजली. आकाश पृथ्वीराज तिवारी राहणार चापनवाडी यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे जिल्हा परिषद यवतमाळ येथे वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या चुलत भाऊ तेजस राजेंद्र तिवारी यांचे लग्न 3 मे 2023 रोजी जालना येथे झाले. लग्नानंतर 5 मे रोजी शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौक यवतमाळ येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम होता. त्याकरिता संपूर्ण परिवार शिवशक्ती लॉन येथे गेले. यावेळी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. लग्नामध्ये नवरदेव व नवरीला आलेले गिफ्ट वस्तू व पैसे एका मोठ्या हँडबॅग मध्ये स्टेजवर ठेवले होते. दरम्यान सायंकाळी 10 वाजताच्या सुमारास कोणाचीही लक्ष नसताना रिसेप्शनच्या स्टेजवरून एका अनोळखी पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट घातलेल्या इसमाने सदरची बॅग चोरून नेली, ज्यामध्ये 1,50,000 रुपये रोख, सोन्याचे दागिने एकूण 5,93,000 असा मुद्देमाल लंपास केला. ही बाब लक्षात येताच लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर फिर्यादीने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.